Introduce yourself. It is very important question in our life. आपल्या लाईफमधला कुठलाही टप्पा असू देत, जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला वर्गासमोर तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं आहे आणि तेही इंग्लिशमधनं. जर तुम्ही जॉब इंटरव्ह्यूसाठी जाणार असाल तर सर्वांचा फेवरेट क्वेश्चन आहे इंट्रोड्यूस युअरसेल्फ. वेल बिगिन इज हाफ डन. जर आपली सुरुवातच चांगली झाली तर तिथेच आपलं अर्धकाम होऊन जातं. जर तुमचं इंट्रोडक्शन इम्प्रेसिव्ह झालं, अगदी मोजक्या शब्दात झालं आणि समोरच्याला जर इम्प्रेस केलं तर तुमचं काम तिथेच होणार आहे. पण हा क्वेश्चन जर आपण ऐकला इंट्रोड्यूस युअरसेल्फ, विचार करा, आपल्याबद्दल माहिती सांगायची आहे आणि ती सुद्धा आपण पटकन सांगू शकत नाही, आपण किती घाबरतो. तर हा व्हिडिओ आहे फक्त तुमच्यासाठी, कसं आपल्या चुकांना कसं अवॉइड करायचं आणि योग्य आणि मोजक्या शब्दात आपल्या स्वतःला कसं इंट्रोड्यूस करायचं आणि आपल्या इंट्रोडक्शनवरूनच समोरचा आपल्याला जज करत असतो. जर तुम्हाला कोणी विचारलं इंट्रोड्यूस युअरसेल्फ तर आपण घाईघाई लगेच आपण सांगायला सुरुवात करतो, माय सेल्फ रेणुका, आय एम लिव्हिंग इन नाशिक. आपण एकदम फास्ट विचार न करता आपल्याला क्वेश्चन आला आहे आणि आपल्याला असं वाटतं अरे ह्या क्वेश्चनचं तुम्ही सहज आन्सर देऊ शकतो, आपण आपण फास्ट सांगायला सुरुवात करतो. पण हे अत्यंत रॉंग सेंटेन्स आहे, माय सेल्फ रेणुका. तर याऐवजी तुम्हाला काय करायचे आहे, चला तर मग बघूयात. आपण पॉईंट्सनुसार याची माहिती घेऊया. सर्वप्रथम आपल्याला समोरच्याला ग्रीट करायचे आहे, समोरच्याला विश करायचे आहे. यामध्ये सुरुवात होणार आहे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून अथवा गुड इव्हनिंग. जर तुम्ही 12 वाजेच्या आत एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जात असाल तर तुम्हाला गुड मॉर्निंग बोलायचे आहे. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम, और 2 किंवा 2 पेक्षा जास्त तिथे व्यक्ती असतील तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. जर तुम्ही 12 ते 5 दरम्यान कुठे जाणार असाल तर तुम्हाला गुड आफ्टरनून म्हणून सर्वांना विश करायचं आहे. गुड आफ्टरनून सर, और गुड आफ्टरनून मॅम, और गुड आफ्टरनून एव्हरीवन. आणि जर तुम्ही 5 नंतर कुठे एखाद्या प्रेझेंटेशनसाठी किंवा एनी अदर सिच्युएशनसाठी जर तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करायचं असेल तर तुम्ही गुड इव्हनिंग सर असं म्हणून सुरुवात करणार आहात. म्हणजे डायरेक्ट आपल्या नावावरती न जाता आपण सुरुवात कशी करणार आहोत, तर समोरच्याला ग्रीट करून, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून और गुड इव्हनिंग म्हणून. आता सेकंड नंबर, 2 नंबरला तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करण्याची संधी मिळालेली आहे. म्हणजे तुमच्यामध्ये काय इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि तुमच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे हे बघण्यासाठी त्यांनी तुम्हाला ही संधी दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना थँक्स म्हणणार आहात. तर आपण थँक्यू कसं म्हणणार आहोत, तर आपण या प्रकारे त्यांना थँक्स म्हणणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. असं म्हणून आपण आपलं स्वतःला इंट्रोड्यूस करणार आहोत. मग आता स्वतःचं नाव सांगत असताना माय सेल्फ रेणुका असं म्हणणार आहोत का, तर नाही. माय सेल्फ आपण असं कधीच म्हणणार नाही. तर त्याऐवजी आपण असं म्हणणार आहोत, माय नेम इज रेणुका सुभाष पांडे. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकतात, आय एम रेणुका सुभाष पांडे. आणि नाव सांगताना आपलं स्वतःचं संपूर्ण नाव सांगायचं आहे. फक्त आपल्याला सिंगल फर्स्ट नेम अथवा लास्ट नेम सांगायचं नाही आहे. आपण इंट्रोड्यूस करतो आहे आपल्या स्वतःला, त्यामुळे इथे संपूर्ण नाव आलं पाहिजे. आपलं स्वतःचं नाव झाल्यानंतर आपण आपला ॲड्रेस सांगणार आहोत. मग आपण आपला ॲड्रेस कसा सांगणार आहे, आणि त्यात जर तुम्ही नाशिकचे असाल आणि सध्या काही कामापुरतं तुम्ही पुण्याला, म्हणजे जॉब संदर्भात किंवा एज्युकेशन संदर्भात जर पुण्याला गेला असेल, मग तुम्ही कसं सांगणार आहात, तर असं, आय एम बेसिकली फ्रॉम नाशिक बट करंटली स्टेइंग इन पुणे. आता तुमचं संपूर्ण नाव झालं, तुमचा परमनंट ॲड्रेस झाला, त्यानंतर आता आपल्याला क्वालिफिकेशनकडे वळायचं आहे. क्वालिफिकेशन सांगताना जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएट कम्प्लीट केलेलं असेल तर तुम्ही असं सांगणार आहात, आय डीड माय ग्रॅज्युएट इन BCA फ्रॉम XYZ युनिव्हर्सिटी. म्हणजे XYZ म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, तुमच्या युनिव्हर्सिटीचं संपूर्ण नाव मेन्शन करायचं आहे, ते त्यांना तिथं अपेक्षित आहे. अथवा तुम्ही जर ग्रॅज्युएट FPR असाल, कम्प्लीट झालेलं नाही आहे, तर तुम्ही असं म्हणणार आहात, करंटली आय ॲम पर्सुईंग माय ग्रॅज्युएट फ्रॉम दिस कॉलेज अँड फ्रॉम दिस युनिव्हर्सिटी.
इथे सुद्धा तुम्ही तुमच्या कॉलेजचे आणि युनिव्हर्सिटीचे नाव हे पूर्ण मेन्शन करणार आहात. आता आपलं ग्रॅज्युएशन म्हणजे आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन नंतर आपण आपल्या एक्सपिरियन्सबद्दल सांगणार आहात. आणि जर तुम्ही अत्यंत फ्रेश राहात आणि तुमच्याकडे काहीच एक्सपिरियन्स नाही, मग तुम्ही असं सांगणार आहात का आय डोंट हॅव एनी टाईप ऑफ एक्सपिरियन्स? तर नाही, ह्या शब्दाला आपण थोडंसं मॉडिफाय करून सांगणार आहोत. ते कसं? ड्युरिंग माय कॉलेज प्रोजेक्ट आय वर्क ऑन सिमिलर टूल्स यू वर रेफरिंग अर्लियर. याचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलेले आहात त्या ठिकाणी तुमच्यासारखेच भरपूर कॅन्डिडेट्स आलेले असणार आहे आणि ते नक्कीच तुमच्यापेक्षा वेल एक्सपिरियन्स, वेल नॉलेज आहेत असं आपल्याला समजायचं आहे. आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा परफेक्ट कसे आहात? जरी तुम्हाला एक्सपिरियन्स नसला तरी तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना त्या प्रोजेक्टच्या संदर्भात तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन ऑलरेडी कलेक्ट केलेली आहे हे तुम्हाला त्यांना दाखवून द्यायचे आहे. आता आपण हॉबीज कशा सांगायच्या ते बघूयात. आता तुम्ही हॉबीज सांगताना आय लाईक टू रीड बुक अँड वॉच मूवीज असं म्हणणार आहात का? तर नाही. तर तुम्हाला कुठल्या प्रकारची बुक्स वाचायला आवडतात, कुठल्या प्रकारच्या मूवीज आवडतात याबद्दल तुम्ही सांगणार आहात. कारण समोरची व्यक्तीही तुम्हाला अत्यंत बारकाईने ऑब्झर्व करत आहे, ती तुम्हाला ऐकत आहे. म्हणजे तुम्ही नुसतं हवेत आन्सर द्यायचे म्हणून द्यायचे न करता तुम्हाला कुठल्या प्रकारचं बुक रीड करायला आवडतं, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या मूवीज बघायला आवडतात ते व्यवस्थित तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ते कसं? आय लव टू रीड सायकोलॉजिकल बुक्स अँड वॉच मूवीज बेस्ड ऑन रिअलिस्टिक स्टोरीज. आता नेक्स्ट पॉईंट, तुमच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, त्यांनी तुम्हाला का सिलेक्ट केलं पाहिजे, तुमच्यामध्ये इनबिल्ट काही क्वालिटीज आहेत का, हे आपल्याला आपल्या स्ट्रेंथमधून त्यांना सांगायचं आहे. ते कसं? माय स्ट्रेंथ आर आय एम गुड विथ पीपल अँड ऑलवेज लिसन बिफोर आय टॉक. आय एम सेल्फ मोटिवेटेड, हार्डवर्किंग अँड डिसिप्लिन पर्सन. यामध्ये जर तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्ट्रेंथमध्ये किंवा जर तुमचा एखादा गोल असेल तो गोलसुद्धा तुम्ही इथं मेन्शन करू शकता. दॅट्स ऑल अबाउट माय सेल्फ, थँक्स अगेन असं म्हणून आपण आपलं इंट्रोडक्शन इथे थांबवणार आहोत. आता काही टिप्स. जेव्हा आपण आपल्याला स्वतःला इंट्रोड्यूस करत आहोत, जर तुम्हाला असं वाटलं अरे माझ्याकडनं हे ग्रॅमॅटिकल सेंटेन्स करेक्ट आहे की नाही, त्यावेळेस तुम्ही त्याचा विचार करू नका. तुमचा तुमच्या स्वतःवरती त्या मुमेंटला पूर्ण विश्वास पाहिजे. समोरचा व्यक्ती हा तुमचा कॉन्फिडन्स बघणार आहे, त्यामुळे त्याचा विचार न करता तुम्हाला जे बोलायचं आहे ते अत्यंत पॉझिटिव्ह वेने आणि कॉन्फिडेंटली बोला. त्यांच्याशी तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवा आणि तुमच्या चेहऱ्यावर पाहिजे ती म्हणजे स्माईल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.